वर्षभरात उमदी एमआयडीसीत मोठ्या प्रकल्पाचे भूमिपूजन करू, उद्योगमंत्री सामंत. उमदीत आमदार पडळकर यांच्यासाठी जाहीर सभा. जत तालुक्यात उमदी येथे राज्यातील सर्वात कमी वेळेत मंजुरी मिळालेली एमआयडीसी असून या ठिकाणी वर्षभरात गोपीचंदांना घेऊन मोठ्या प्रकल्पाचं भूमिपूजन करू असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ उमदी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी मंत्री सामंत बोलत होते आणि यावेळी सदाभाऊ खोत, उमेदवार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, रवींद्र आरळी, संजय तेली, अकराम मासाळ, सुनील पवार, संजय कांबळे, सुभाष गोबी, सोमण्णा हक्के, सलीम गवंडी, तेजस्विनी हनमाने, सुजाता पाटील, ममता तेली, स्नेहलता जाधव, लक्ष्मण जखगोंड, फिरोज मुल्ला, सोमनी बोरामणी, परशुराम मोरे, किरण पाटील, राहुल सकपाळ आदी उपस्थित होते. पद्धतीनं तुम्ही पाठपुरावा करता, मी शासनाच्या वतीनं आपल्याला शब्द देतो की भविष्यात या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मोठा प्रकल्प या भागामध्ये आणण्याचा आपण नक्की प्रयत्न करू आणि या युवकांच्या हाताला काम देऊ. तर तुम्ही सगळे सहनशील पण भरपूर आहे. मी आता हेलिकॉप्टर मध्ये उतरलो, मला गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितले की 10 मिनिटं लागतील, मला यायला 20 मिनिटं लागली. काय सुंदर रस्ता केलाय तुमच्या पूर्वीच्या आमदारानं, म्हणजे 10 मिनिटाचे 20 मिनिटं रस्त्यावर नाही यायला लागले. पुढच्या वेळी 1 वर्षानं जेव्हा येईल तेव्हा गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली हेलिकॉप्टर अजून लांब जरी उतरलं तरी 10 मिनिटात इथं पोहोचू शकतो, इतका चांगला रस्ता गोपीचंद पडळकर करतील. कारण शेवटी लोकप्रतिनिधी हा पाठपुरावा करणारा असावा लागतो, लोकप्रतिनिधी हा लोकांमधला असावा लागतो, लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्यांचा मान सन्मान करणारा असावा लागतो आणि तो लोकप्रतिनिधी भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. गोपीचंद पडळकर साहेब, मी तुम्हाला अजून एक धन्यवाद देतो. कदाचित काही मंडळींना माहीत आहे की नाही मला माहीत नाही आणि तुम्हाला पण माहीत आहे की नाही मला माहीत नाही, तुमची उमेदवारी जर अजून उशिरा जाहीर झाली असती तर समोरचे नक्की आपल्याकडे आले असते, एवढा तरी धक्का तुमचा घेतलेला आहे. आणि तुम्हाला माहीत नसेल तर अजून एक सांगतो, त्यांच्याबरोबर 2-3 मीटिंग माझ्या पण झाल्या होत्या आमच्याकडे यायला, त्याच्यामुळे ते फिरत होते कुठच्या पक्षात जायचं, कुठचा पक्ष निवडून येणार आहे हे शोधत होते. परंतु या निवडून येणाऱ्या पक्षात गोपीचंद पडळकरना उमेदवारी मिळालेली आहे आणि गोपीचंद पडळकरच निवडून येणार आहे ही आमची खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना चौथ्या मीटिंगला पण बोलवलं नाही. पण मला गोपीचंद पडळकर साहेबांना अजून एक धन्यवाद द्यायचे आहेत. मी देखील 5व्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय, पण असा उत्साह असे कार्यकर्ते पहिल्याच निवडणुकीला तुम्हाला मिळत आहेत हे तुमचं परम भाग्य आहे. कारण तुम्ही या सगळ्यांचा विश्वास संपादन केलेला आणि विश्वास संपादन करताना पहिलं काम करून दाखवलंय. मला आठवतं मी वर्षभरापूर्वी या परिसरामध्ये आलो होतो, इथले 2 प्रकल्प होते, एक पूर्ण आपला जो सीमा भाग आहे त्याच्यातली 2000 कोटीची दळपाणी योजना होती आणि एक कालव्याचं काम होतं आणि मी शब्द देऊन गेलो होतो. 1 वर्षात माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन्ही कामं पूर्ण करू. आज मला सांगताना आनंद आहे की या दोन्ही कामांची मंजुरी तर आम्ही दिलीच पण दोन्ही कामं निम्म्यापेक्षा जास्त पूर्ण झालेली आहेत याचा पाठपुरावा देखील गोपीचंद पडळकरने केलेला होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, उमदी.